नंदुरबार जिल्ह्यात 1-2 मध्ये तब्बल 4 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. विशेष म्हणजे यात एका 61 वर्षीय महिलेचा समावेश आहे. चारही रुग्ण नंदुरबार शहरातील आणि एका कुटुंबातील आहेत. 2 महिला आणि 2 पुरुष कोरोना मुक्त झाले आहेत. आज रुग्णालयात 18 कोरोनाचे रुग्ण नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात 19 दिवसात रुग्ण बरे होऊन घरी परतले. 4 रुग्ण बरे झाल्याने डॉक्टरांच्या चमूलाही दिलासा मिळालाय. या 4ही रुग्णांचे टाळ्या वाजवून रुग्णालयाबाहेर स्वागत करण्यात आले. त्यासोबत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर पुष्पवृष्टी केली. बरे होऊन घरी जाताना रुग्णांच्या कुटुंबियांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले. नंदुरबार शहरात 6 रुग्ण, शहाद्यात 9, अक्कलकुव्यात 4 असे जिल्ह्यात एकूण 19 कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. यातून शहाद्यातील 1 रुग्णाचा मृत्यू झाला होता. दरम्यान नंदुरबार शहरातील 4 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने 14 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. नवापूर, तळोदा, धडगाव तालुक्यात 1ही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. मात्र बाहेरील राज्यातून व महानगरातून लोकांचे मोठे लोंढे येत आहे. त्यांची आरोग्य तपासणी करून 14 दिवस होम क्वारंटाईन मध्ये ठेवणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासन नंदुरबार कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. आपल्याकडे सध्या 18 पेशंट आहे. त्याच्यापैकी आपण 4 डिस्चार्ज केलेले आहे आणि हे याच्यापैकी जे उरलेले पेशंट्स आहे तेही 1-2 दिवसात त्यांचे स्वॅब जर आले तर त्याच्यापैकी काही पेशंट डिस्चार्ज होतील. आपण 14व्या व 15व्या दिवशी स्वॅब करतो. ते निगेटिव्ह आले, त्यांची तब्येत चांगली असली, त्यांना काही लक्षणं नसले तर आपण त्यांना डिस्चार्ज करतो. और मैं एक जमात का आदमी हूँ और मैंने चाहता कि किसी को ये प्रदूषण लगे सर. और मेरे डॉक्टर साहब को मैंने कल बोला कि मेरे जमात के मेरे मुझे कहा है कि हमारा जो प्लाज्मा निकलेगा सर और हमारे हिंदुस्तानी कोई भी भाई को मिले आप बोलो हम एनी टाइम तैयार है. आप हिंदुस्तान के कोई भी कोने में भेजो सर, हमको किसी का नाम मत बताना, सिर्फ हमारे हिंदुस्तानी भाई को हमारा प्लाज्मा देना जिससे उनकी ज़िंदगी बचे. इससे बढ़कर हमारे लिए कुछ नहीं सर. और हमारे नंदुरबार में हिंदू मुस्लिम भाईचारा बन के रहे. बस मैं आपसे सबसे यही कहता हूँ क्योंकि मुझे नई ज़िंदगी मिली है और मेरे सर ने और सब ने आपने मुझे मेहनत की सर.